बीइंग वुमनच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती यादव तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कॅलिडोस्कोप स्त्री शक्तीचा या सदरामध्ये आपण समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांची मुलाखत घेतो आणि आज आपल्यासोबत आहेत मेधा कुरकर. नमस्कार मेधाताई, तुमचं खूप मनापासून स्वागत. नमस्कार. मी मेधाताईंचा परिचय करून देते. मेधाताईंनी फ्रेंचमधून एम ए केलेलं असून पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थेमध्ये त्या विभाग प्रमुख म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे सोशिओलॉजी अर्थात समाजशास्त्रामध्ये त्यांनी एम ए केलेलं असून हे करताना समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांशी त्यांचा संपर्क आला आणि त्याचवेळी त्यांना जाणीव झाली की या लोकांसाठी आपण काहीतरी करायला हवं आणि यामधूनच मैत्र या संस्थेची सुरुवात झाली. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून याबद्दल अधिक. मेधाताई, कोणती घटना झाली की या तुम्हाला संस्थेची स्थापना करावी असं वाटलं? एक घटना असं नाही आहे, कारण इट्स अ प्रोसेस. लहानपणापासूनच मला बाळकडू मिळालं होतं समाजसेवेचं. माझी आई, माझे बाबा, माझा दादा, माझे काका काकू, माझे आजी आजोबा ह्यांना सगळ्यांना मी कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक संस्थेत काम करताना बघत होते. स्वतःचा व्यवसाय आणि घर आणि जे काय असेल ते सांभाळून, त्यामुळे लहानपणापासूनच एक ते मनावरती ठसलं गेलं होतं की आपल्यालाही आपण जेव्हा मोठे होऊ त्यावेळेला जसं जमेल तसं आपल्यालाही समाजाचं देणं द्यायचं आहे. सो एक ती सामाजिक जाणीव लहानपणापासूनच होतीच. ही बॅकग्राऊंड लक्षात घेऊन पुढे जेव्हाही केव्हाही आपल्याला जमेल तेव्हा आपण आपलं स्वतःचं काहीतरी समाजाचं देणं देण्यासाठी सुरू करायचं आहे हे अगदी डोक्यात होतं. पुढे मी जसं फ्रेंच शिकवायला लागले तसं तसं आणखीन वेगवेगळ्या सामाजिक स्तरातल्या लोकांशी संबंध यायला लागला. लग्न झालं, प्रायोरिटीज बदलल्या. मी स्वतःही एका खूप अवघड काळात न गेले आणि त्या काळात न बाहेर येताना मी माझ्या स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. कारण जेव्हा आपल्याला खूप अनेक संकट आजूबाजूंनी आलेली असतात त्यावेळेला स्वतःसाठी भक्कम उभं राहणं आणि स्वतःच्या स्ट्रेंथ वरती काम करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. जे की माझ्या अनेक जवळच्या मित्रमैत्रिणींच्या साह्यानी, माझ्या आई वडिलांच्या सपोर्टमुळे, माझ्या मुलीमुळे मी हे सगळं करू शकले. पण हे सगळं करत असताना हे जाणवलं की अशा पद्धतीने स्वतःवरती काम करण्याची गरज प्रत्येकाला आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल? कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे, अशापेक्षा मग आपणच काहीतरी करूया. ग्रेट, असा विचार मनात आला. आणि मग काय करायचं? तर एस्पेशली आता समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये काम करताना हे लक्षात आलं होतं की बिलो पॉवर्टी लाईनच्या बायकांसाठी वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्राम्स, इन्कम जनरेशन प्रोग्राम्स हे अनेक एनजीओजकडनं आणि गव्हर्नमेंटकडनं राबवले जातात. पण मिडल क्लास जो की भारतीय समाजाचा एक मोठा भाग आहे, त्या मिडल क्लास मधल्या बायकांसाठी कोणी वुमन एम्पॉवरमेंट वगैरे असं काही करत नाही. ना कुठली एनजीओ, ना गव्हर्नमेंट. कारण प्रायमा फेसी दिसताना सगळ्यांना असं दिसत असतं की अरे मध्यम वर्गातल्या बायका आहेत, स्वतः शिकलेल्या आहेत, घरचं सगळं व्यवस्थित आहे, सुख वस्तू आयुष्य आहे, तर ह्यांना काय प्रॉब्लेम असणार आहे? बरोबर. पण तसं नसतं. आपण सगळेच त्याच स्ट्रॅटामधनं आहोत. मी सुद्धा त्याच स्ट्रॅटामधनं आहे. अनेक गोष्टी ज्या मला फेस करायला लागल्या माझ्या आयुष्यामध्ये, चांगला बाहेरनं सपोर्ट असताना देखील आतून स्वतःसाठी सपोर्ट निर्माण करणं स्वतःचा स्वतः ही तेवढीच महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि म्हणून मला असं वाटलं की हीच आपण प्रयत्न करूया. कारण हा जो भाग आहे बायका, त्यातून मिडल क्लास मधल्या बायका, हा सगळ्यात दुर्लक्षित भाग आहे. मग असा दुर्लक्षित भाग तो काय आहे? कारण त्या बायका स्वतःच मुळातच स्वतःकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा जसं जसं लग्न होतं किंवा लग्न झाल्यानंतर फॅमिली आणि ह्या सगळ्या घर संसार, वेगवेगळे सण समारंभ हे सगळं करताना इतरांच्या आवडीनिवडी त्याच्यासाठी खपत असताना स्वतःच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं असतं. करिअर म्हणता येईल तर चालू असतं काही जणींचं, काही जणींनी बाय चॉईस घर सांभाळण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि अशाच वेळेला खूप वेळेला स्वतःकडे ते दुर्लक्ष करणं सुरू होतं. मग माझ्या आवडीनिवडी त्याचं काय, सगळ्यांना आवडतं ते मला चालेल. ऍडजस्टमेंट करता करता एका पॉइंटला असं होतं की ती बाई स्वतःलाच विसरून जाते.
तिला कधी विचारलं की अगं तुला काय आवडतं, तर पटकन सांगता येत नाही की मला काय आवडतं. ही सुरुवात असते स्वतःकडे दुर्लक्ष करून घेण्याची, आणि मग पुढे जाऊन स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, शारीरिक तब्येतीकडे दुर्लक्ष होतं, मानसिक तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. आणि एक बाई शिकली की सगळं घर शिकतं हे जसं खरं आहे, तसंच एक बाई कोलमडली की सगळं घर कोलमडतं हेही तेवढंच सत्य आहे. मग त्या बाईनी खरं म्हणजे भक्कमपणे उभं राहण्यासाठी स्वतःकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी मला काय करता येईल असा विचार सुरू झाला. मग भीशी तर नाही करायची, कारण भीशी प्रत्येकीची काही ना काहीतरी एंटरटेनमेंट असते, काही ना काहीतरी मित्रमैत्रिणींचे ग्रुप असतात, प्रत्येकीची आवड निवड त्या बाबतीतली वेगळी असते. आणि नाही म्हटलं तरी एक एक क्लिशे आहे की बायका भेटल्या की गॉसिप करतात, तर त्या ह्याला त्या विचाराला मला छेद द्यायचा होता की असं नाही आहे. प्रत्येक वेळेला बायका भेटल्या की गॉसिपच करायला लागतं असं नाही, खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात. मग काय करता येईल, तर असं ही जी प्रोसेस आहे स्वतःवर काम करण्याची, त्याच्यावर फोकस करून ती काही एकदा लेक्चर दिलं आणि संपलं असं होत नाही. इट्स अ प्रोसेस, एका रात्रीत बदल घडत नाहीत, त्याच्यासाठी कंटिन्युअसली काम करत राहायला लागतं, कन्सिस्टन्सीनी, डिटर्मिनेशननी. त्यामुळे मग महिन्यात ना एकदा तरी भेटलं पाहिजे. मग एकदा भेटून काय करायचं, तर असा काहीतरी विषय की ज्याच्यात ना टेकअवे असेल, म्हणजे एखादा विषय ज्याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणारा विषय असेल, एखादा विषय असेल की ज्याच्यामुळे स्वतःवरती कसं काम करायचं याच्याविषयी काहीतरी गायडन्स मिळणारा विषय असेल, असे असंख्य विषय डोळ्यासमोर यायला लागले. आणि एक 15-20 विषय तर असे नक्कीच मिळाले की ज्याच्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माझ्याच मैत्रिणी होत्या, ज्यांना मी एक्सपर्ट म्हणून स्पीकर म्हणून बोलवू शकत होते. मुळात ही आयडिया खूप छान आहे की असं काहीतरी भेटायचं आणि स्वतःवर काम करण्यासाठीचा जो एक विषय असेल तो ऐकायचा, त्याच्यावर काम करायचं, डिस्कशन करायचं. कारण एका बाईचं माणूस म्हणून एक इमोशनल गरज पण असते, भावनिक गरजा असतात, काही बौद्धिक गरजा असतात, की ज्या प्रत्येक वेळेला त्याच्या त्या त्या पार्टनरकडनं पुरवल्या जातातच असं नाही. मग स्वतःला माणूस म्हणून घडवण्यासाठी सुद्धा अशा वेगवेगळ्या विषयांचं एक्सपोजर मिळणं खूप गरजेचं असतं. आणि मध्यम वयीन मध्यम वर्गातल्या बायकांना असं असं होतं खूप कधी कधी की सॅच्युरेशन पॉईंट येतो किंवा ग्रोथ संपते असं वाटतं, माणूस म्हणून विकास थांबलाय असं वाटतं. अशा वेळेला अशा पद्धतीचा ग्रुपचा उपयोग होईल असं कुठेतरी आतून जाणवत होतं, म्हणून मैत्रची सुरुवात करायचं ठरलं. मंडळी, जन्म हा एका बिंदू सारखा आहे तर आयुष्य एका रेघेसारखं आहे, पण या बिंदूला आणि या रेघेलाच एका वर्तुळाप्रमाणे सामावून घेते ती मैत्री. आणि मेधाताईंची स्वतःशी मैत्री करण्याची ही संकल्पना खरंच खूप तुम्हालाही आवडली असेल. पण मैत्र पद्धतीचं मैत्र संघटनेचं काम कसं चालतं, याची कार्यपद्धती काय आहे, तर ते आम्हाला थोडंसं सांगा. जरूर. मैत्र पुण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं फेब्रुवारी 2016 मध्ये. तेव्हा एकच गट होता मैत्रचा सदाशिवपेठेमध्ये शीतल ओरपेच्या घरी. एक 15-20 जणी पहिल्यांदा जमल्या, ज्यांना मी ही कॉन्सेप्ट सांगितली. आणि महिन्यातनं एकदा ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी भेटायचं, 1.5 तास भेटायचं. त्या 1.5 तासामध्ये कुठल्या तरी एका विषयावरती आयदर चर्चा करायची, ब्रेनस्टॉर्मिंग करायचं, शेअरिंग करायचं, किंवा कुणातरी एक्सपर्टला बोलवायचं ज्याच्यामुळे आपल्याला नवीन माहिती मिळेल आणि स्वतःवरती काम करायला एक स्फूर्ती मिळेल. अशी सुरुवातीला कार्यपद्धती जी ठरलेली होती तीच तशीच त्या पद्धतीने चालू आहे. आणि आता फेसबुकवरनं आणि माउथ पब्लिसिटीनी अनेकांना मैत्र जॉईन करावं असं वाटलं, त्याचा फायदा झाला. आणि आता पुण्यामध्ये 8 वेगवेगळे ग्रुप्स आहेत. अरे वा. आणि जवळजवळ 150 ते 200 बायका आहेत पुण्यामध्ये. आणि लॉकडाऊनचा फायदा उठवत आम्ही ऑनलाईन ग्रुप पण सुरू केले आहेत. त्याच्यामुळे 2 ऑनलाईन ग्रुप आहेत जिथे पुण्याच्या आजूबाजूच्या, ज्यांना प्रत्यक्ष भेटता येणं शक्य नाहीये, आणि पुण्याबाहेरच्या, म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर पासनं ते बंगलोर झालंच तर भारताबाहेर, म्हणजे दुबईमधनं, मस्कतमधनं, अमेरिकेमधनं, हॉलंडमधनं, अशा सुद्धा महिला
बायका जॉईन झालेल्या आहेत मैत्रला. समाजासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून मैत्रकडनं दोन सोशल कॉन्ट्रीब्युशनचे प्रोजेक्ट आपण करतो, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या जणींचं योगदान असतंच असतं. एक म्हणजे वर्षातनं दोनदा कडधान्य धान्य लागण असं सगळं सामान गोळा करून पुण्याजवळ दोन अनाथ वृद्धाश्रम आहेत. एक स्नेह सावली म्हणून आहे, डॉक्टर वैद्य मिस्टर अँड मिसेस डॉक्टर वैद्य म्हणून आहेत, ते देहूजवळ हा अनाथ वृद्धाश्रम चालवतात. आणि सार्थक वृद्धाश्रम म्हणून आहे डोंजे फाट्याला सिंहगडाच्या पायथ्याशी. या दोन अनाथ वृद्धाश्रमांना मैत्रकडनं दर 6 महिन्यांनी काही ना काहीतरी आम्ही देणगी देतो, पैशाच्या स्वरूपात कमी पण जास्ती करून आम्ही धान्य गोळा करतो सगळ्या मैत्र मेंबर्सकडनं, कडधान्य गोळा करतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आणि दुसरं सोशल कॉन्ट्रीब्युशनचं काम जे की करतो ते म्हणजे सायकल डोनेशन ड्राईव्ह. पुण्यातनं युज्ड सायकली, आपल्यासारख्या घरातनं मुलं मोठी झाली की सायकली पडून राहतात, म्हणून अशा सगळ्या सायकली गोळा करून आम्ही अरग आणि लक्ष्मीवाडी अशी दोन छोटी गावं आहेत मिरज जवळ सांगली जिल्ह्यात, तिथल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्ही सायकल बँक तयार केली आहे. मैत्र आणि गीता एज्युकेशन फाउंडेशन म्हणून आहे, माझेच सिम्बॉयसिस मधले कलीग आहेत डॉक्टर आशिष देशपांडे म्हणून, त्यांच्या पुढाकारांनी आणि आमच्या पुण्यातल्या नेटवर्कनी अशा दोन्ही संस्थांनी मिळून हा उपक्रम गेले 5 वर्ष आम्ही करतोय. आत्ताच रिसेंटली 5वा सायकल डोनेशन ड्राईव्ह असा आम्ही केला की ज्याच्यामध्ये जवळजवळ 40 सायकली आम्ही गोळा केल्या आणि 20 सायकली अरग मधल्या मुलांना आणि 20 सायकली लक्ष्मीवाडी मधल्या मुलांना अशा दिल्या. आणि हे असं हे पण असं वर्षातनं आम्ही दोनदा करतो. मेधाताई, कुठलंही काम जेव्हा विस्तारत जातं त्यावेळी आपल्याला काम करणाऱ्या हातांची गरज पडते, तर तुमच्या सोबत काही टीम काम करत असेल तर त्याबद्दल आम्हाला जरूर सांगा. डेफिनेटली, तुम्ही जसं म्हणलात तसं की एका हाताने खूप गोष्टी नाही करतायत, पण आपण जेव्हा एखादं चांगलं काम करायला घेतो तेव्हा अनेक हात येऊन मिळतात. तशीच मैत्राची सुरुवात झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणलं तसं सुरुवातीपासूनच माझ्या बरोबर माझी आत्या अनुराधा कुकनूर ती तर होतीच, तिच्या बरोबर सतत बोलण्यातनं त्या ब्रेन स्टॉर्मिंग मधनच ही कल्पना फुलली. त्याच्या जोडीनी एक एक करत ज्या माझ्या सगळ्या सख्या मिळत गेल्या मला, अशा आता आम्ही 8 जणींचा आमचा कोर टीम आहे की या कोर टीम बरोबर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी यांच्या बरोबर डिस्कस केल्याशिवाय तो निर्णय पुरतीच जात नाही. आणि त्यांच्या सहकार्याशिवाय आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय मैत्रचं काम एवढं वाढणं शक्यच नव्हतं. अच्छा, खूप छान. खरं तर स्त्रीला खूप नाती असतात, नाती स्त्रीच सांभाळून ठेवते. आत्या, मामी, काकी, मावशी, नणन, भावजय, माहेरची नाती असतात, सासरची असतात, मैत्रिणींचे ग्रुप असतात. आपण या सगळ्यांशी कनेक्टेड असतो समाज माध्यमांमधून, पण अनेकदा असं दिसतं की आपण जितक्या कनेक्टेड असतो तितक्याच आपण एकाकी पण असतो. तर बऱ्याचदा आपल्याला आपल्या मनातलं सांगण्यासाठी खूपदा असं दिसतं की हक्काची जागा नाही आहे, तर या संदर्भात मैत्र काही करू शकते का? डेफिनेटली, म्हणजे मैत्रचा मी तुम्हाला म्हटलं तसं एक जो फोल्ड आहे महिन्यातनं एकदा आपण भेटतो स्वतःवर काम करतो, दुसरा आहे तो सोशल कॉन्ट्रीब्युशनचा, आणि तिसरा फोल्ड आहे ते मैत्रकडनं कान पुरवला जातो. मैत्रच्या ज्या कोणी मेंबर्स आहेत तुम्ही म्हणतात असं की कधी कधी अगदी एकटं वाटतं किंवा असं कधी कधी खूप डोक्यामध्ये असंख्य विचार असतात पण ते कुठे बोलून दाखवावेत हे कळत नाही, कारण आपण जज केले जाऊ अशी एक भीती असते. कितीही जवळचं कोणी असलं, नात्यातलं असलं, अगदी नवरा अगदी छान मित्र असला तरी सुद्धा असं कधी कधी वाटतं की नको हे नको बोलायला, यांनी कदाचित आपलं नातं कुठेतरी ताणलं जाईल. पण ती मनात ती छोटी छोटी गोष्ट ठुसठुसत असते आणि इट वर्क्स एज अ स्लो पॉइजनिंग की ज्याच्यामुळे शांतता मनाची शांतता निघून जाते. अशा वेळेला मैत्रकडनं आम्ही कान पुरवतो, म्हणजे मैत्रच्या ज्या कोणी मेंबर्स आहेत त्या मला माझ्या आत्याला किंवा माझ्या कोर टीम मधल्या मेंबर्स पैकी कोणालाही फोन करतात ज्यांच्या बरोबर त्यांना कम्फर्ट लेवल आहे आणि त्यांना फक्त जे काय बोलतायत ते ऐकून घेणं हे एवढंच फक्त आम्ही करतो. कारण खूप वेळेला असं होतं की काउन्सिलिंगची गरज नसते, कोणीतरी माझं फक्त ऐकून घ्या, मला काही सोल्युशन देऊ नका पण माझं फक्त ऐकून घ्या आणि मी जे बोलते त्याच्याबद्दल मला जज करू नका, इतकी मिनिमम अपेक्षा असते. मैत्रकडनं हे काम गेले 5 वर्ष ऑलरेडी चालू आहे. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तर ह्याची गरज इतकी प्रकर्षाने जाणवत होती सगळ्यांनाच, आपल्या सगळ्यांनाच. अशा वेळेला मैत्रकडनं हे काम आम्हाला करता आलं याचं परत एकदा खूप समाधान आहे.
मेधाताई, मगासपासून तुम्ही सतत स्त्रियांबद्दलच बोलता आहात, तर पुरुषांनाही आजकाल अशा संघटनांची, अशा मदतीची, सपोर्ट ग्रुपची गरज असते, तर याबद्दल मैत्र काही करत आहे का? हो, डेफिनेटली. मला सांगायला नक्की आवडेल की मैत्र सुरू केल्यानंतर एक वर्षभरातच मला असं जाणवायला लागलं होतं की हे जे आपण वेगवेगळी सेशन्स घेतोय आणि ज्याचा बायकांना फायदा होतोय, तर हा फक्त बायकांना असं नाही, माणूस म्हणून कोणालाही फायदा होणारेच हे सगळे विषय आहेत. मग हे ह्या सगळ्या विषय जर फक्त बायकांसाठी मर्यादित न ठेवता पुरुषांसाठी सुद्धा आपल्याला काही सुरू करता येईल का, असा विचार गेले 3-4 वर्ष मनामध्ये होताच. तो कसा फळाला न्यायचा याच्याविषयी चाचपणी सुरू होती. आणि माझा मित्र आहे श्रीराम ओक, लोकसत्ता मध्ये लिहितो तो. तर श्रीरामनी मैत्रच्या या सायकल डोनेशन ड्राईव्ह वरती पाठीमागे लेख लिहिला होता आणि लोकसत्ता मध्ये तो छापला गेला होता. तर तो वाचल्यानंतर, मैत्राचं कार्य समजल्यानंतर अनेक त्याच्या मित्रांनी त्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला विचारायला सुरुवात केली की अरे हे छान आहे, आम्हाला पण याच्यामध्ये भाग घ्यायला आवडेल. आणि मग श्रीरामनी इनिशिएटिव्ह घेतला की आपण हे पुरुषांसाठी पण सुरू करूया. आणि मी तर वाटच बघत होते की कोणीतरी मला असं मिळेल की जे तो पुढाकार घेऊन पुरुषांसाठी सुरू करेल. सो मागच्या जूनमध्येच आम्ही ते सुरू करणार होतो, पण लॉकडाऊन आणि कोरोना या सगळ्या याच्यामुळे ते जरा मागे पडलं. पण ह्या जुलैमध्ये असा पुरुषांसाठीचा मैत्र गट सुरू झालेला आहे. 15 जण त्याचे मेंबर झालेले आहेत. महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मॉडेल कॉलनीमध्ये एकांच्या घरी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दुपारी 4 वाजता हा मैत्र गट भेटतो. आणि हीच कन्सेप्ट आहे, अशी वेगवेगळी सेशन्स ज्याच्यातनं स्वतःवरती काम करायला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि काहीतरी टेक अवे असेल. अच्छा, सो पुरुषांसाठीचं मैत्र सुद्धा सुरू झालंय. खूप छान. बरेचदा आपल्याला असं जाणवतं की स्त्रिया खूप इमोशनल असतात, तर त्यांना रॅशनली विचार करायला शिकवलं तर बऱ्याचशा अडचणी तिथंच सॉल्व्ह होऊ शकतात, तर याबद्दल मैत्र काही करते का? हो, मैत्राचा गट सुरू झाल्यानंतर पहिली काही सेशन्स ही REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, विवेकनिष्ठ विचार पद्धती, आल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेली म्हणण्यापेक्षा त्यांनी मांडलेली अशी ही थेरपी आहे, ज्याचा उपयोग, त्याच्यामध्ये छोटी छोटी अशी टेक्निक्स शिकवली जातात की ज्याचा उपयोग आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये विचार करताना, जेव्हा की भावनेच्या भरात आपण अनेक निर्णय घेण्याच्या बेतात असतो, अशा वेळेला ही काही टेक्निक्स जर का आपण अंगीकारली, माहिती करून घेतली, तर त्याचा उपयोग विवेकनिष्ठ विचार करण्याला होतो. आणि साहजिकच जेव्हा आपण विवेकनिष्ठ विचार करतो तेव्हा आपण जे काही निर्णय घेतो ते बऱ्यापैकी समतोल असतात. मग मैत्रामध्ये कायमच एखादा नवीन गट सुरू झाला की REBT वरची काही सेशन्स होतातच आणि ह्या विषयात काम करणारे एक्सपर्ट येऊन ही सेशन्स घेतात आणि ज्याचा मैत्राच्या सगळ्यांना खूप फायदा होतो हे अगदी प्रत्येक जण बोलून दाखवतं. अरे वा, किती छान. मैत्रिणींनो, तुम्हाला जर या मैत्र संस्थेचं सभासद व्हायचं असेल तर मुलाखतीच्या शेवटी मेधापूरकर मॅडमचा नंबर आणि ईमेल ID तसंच फेसबुक पेजची लिंक दिली जाणार आहे, ती तुम्ही अवश्य पहा आणि जॉईन करा. मेधाताई, तुमचं ऑफिसचं काम शिवाय या मैत्रचं काम, यातून तुम्हाला कधी विरंगुळा घ्यावासा वाटला तर तुम्ही तो कसा शोधता? कोणते छंद तुम्ही जोपासता? विरंगुळा नाही म्हणता येणार, कारण मैत्राचं काम हे माझ्यासाठी पॅशन पण आहे पण ते खूप एनर्जी देणारं पण आहे, त्याच्यामुळे मी त्यातनं थकत नाही. अच्छा, पण माझी अजून एक पॅशन म्हणता येईल किंवा हॉबी म्हणता येईल म्हणजे मी पोहते. आय एम अ नॅशनल स्विमर. अरे वा. आणि एक 15 वर्षाच्या गॅप नंतर मी परत एक 5 वर्षापूर्वीपासून मास्टर्स नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप्स मध्ये भाग घ्यायला लागली आणि परत एकदा मेडल्स मिळवायला लागली आहे. ग्रेट. सो पोहणं, पोहण्यासाठी वेळ काढणं हे मला आवडतं. अरे खूप वाचायला आवडतं, कविता करायला आवडतात. अरे, आणि खूप फिरायला आवडतं. मी फ्रेंच शिकवत असल्यामुळे अनेक माझे ओळखीचे फ्रेंच लोक आहेत. सो मी मे महिन्यात, प्रत्येक मे महिन्यामध्ये ज्यांना कोणाला फ्रेंच संस्कृती
त्या पद्धतीने जाणून घ्यायचे, म्हणजे नुसतंच एखाद्या पॅरिसला भेट दिली आणि परत आलं, आयफेल टॉवर बघितला असं न करता खरोखर फ्रेंच संस्कृती कशी आहे हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर 15 वर्षापुढच्या कोणालाही माझ्या बरोबर मे मध्ये मी फ्रान्सला घेऊन जाते. अशा पद्धतीची स्टडी टूर दर मे महिन्यामध्ये अरेंज करते, जिथे फ्रेंच कुटुंबामध्ये 2-3 दिवस राहण्याची संधी मिळते. अच्छा. आणि तेही मला करायला खूप आवडतं. ग्रेट, मस्त. मंडळी, आपण खरं तर माणूस असतो, स्त्री पुरुष असं आपल्याला आपल्या संस्कृतीने संस्कारांनी घडवलं जातं, पण खरं पाहाल तर स्त्री आणि पुरुषांमधलं हे मैत्र आहे हेच आपल्या निकोप समाज जीवनाचा पाया आहे आणि त्याचंच भरभक्कम असं काम मेधाताई करताहेत. मेधाताई, तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देते. आज आपण इथेच थांबूया, पुढच्या वेळी भेटूया एका नवीन अतिथीसोबत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.